माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात विविध मागण्यांसाठी पुणे शहरात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. त्यावेळी शनिवार वाडा येथून मोर्चा पुढे जाण्यासाठी निघाला असताना ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यावेळी पोलिसांकडून मज्जाव केल्यानं समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी कुठे ओबीसी जागा हो, समतेचा धागा हो, जय समता जय संविधान, बोल ओबीसी हल्ला बोल अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलन दरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांना बळाचा वापर करून पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना फराज खाना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. त्यानंतर काही वेळानंतर त्यांची पोलिसांनी सुटका केली. पोलीस स्टेशनमधून सुटका झाल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी पोलिसांच्या परवानगीने निवडक आंदोलकांसह जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना ओबीसी बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नसून पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुणे शहरात झालेल्या मोर्चा दरम्यान स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण बचावासाठी विविध मागण्यांसाठी आज पुणे येथे मोर्चा काढण्याबाबत पोलिसांना कल्पना दिली होती. मात्र ऐनवेळी मोर्चा सुरू झाल्यानंतर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येऊन आंदोलन करत असताना धडकशाहीतून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याची टीका त्यांनी केली. असं आहे की गेले 15 दिवस जे आहे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आहे मोर्चा सगळीकडे काढले जात आहेत. तसंच आजही पुण्यामध्ये हा मोर्चा काढायचं नक्की केलं गेलं होतं. गेले 4-5 दिवस जे आहे मोर्चाची तयारी चालू होती. पोलिसांना मोर्चा संदर्भात कळवलेलं पण होतं. परंतु आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत ह्या अतिशय बऱ्याच वर्षापासूनच्या ज्या काही मागण्या प्रलंबित आहे आणि त्याही व्यतिरिक्त सध्या एक वेगळं वादळ जे आहे की आरक्षण हटवायचं जो काही एक वेगळा एक कलर चाललेला आहे त्या संदर्भामध्ये जे आहे हा मोर्चा काढला गेला होता. ओबीसींच्या अनेक मागण्या, जनगणना झाली पाहिजे, भरती जी आहे पुन्हा एकदा चालू केली पाहिजे, भरतीमध्ये जे आहे मराठा समाजाचं संदर्भावर जे आरक्षण आहे तेवढं जे बाजूला ठेवून बाकीच्यांचं जर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जाती धर्माचे जे काही लोक आहेत त्यांचा समाविष्ट आहे. म्हणून त्या लोकांची भरती थांबवता कामा नये, कारण जेवढी वेळ लागेल त्याला ते एज बार होण्याची शक्यता आहे मुलांची. तर 85% मुलांना जे आहे तुम्ही नोकरीपासून कशासाठी वंचित ठेवताय. नंतर जे काही सारथीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने महाज्योतीचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी अतिरिक्त निधी, मुलांना जे आहे शिष्यवृत्ती असेल, मुलांना जे आपल्याला हॉस्टेलसाठीच्या संदर्भामध्ये स्वधार योजना आहे त्याच धर्तीवर आधार योजना जी आहे ह्या ओबीसीच्या मुलांना लागू करणे असेल, तर असे अनेक ज्या मागण्या ज्या आहेत ह्या मोर्चाच्या माध्यमातून करायच्या होत्या. त्याचबरोबर न्यायालयामध्ये जे आहे मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जे काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. परंतु काही लोकांनी जे आहे ओबीसींचं आरक्षण काढून मराठा समाजाला ते आरक्षण द्यावं, ओबीसींचे जेवढ्या जाती आहेत त्याच्यातून वगळून टाकाव्या आणि सर्वच्या सर्व जे आहे मराठा समाजाला द्यावं अशा सुद्धा काही पेटिशन जे आहेत हायकोर्टामध्ये टाकलेल्या आहेत आणि हायकोर्टमध्ये ॲडमिटसुद्धा झालेले आहे. तर ह्या अशा रीतीमध्ये आमचं हेच म्हणणं शासनाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भाविरोधामध्ये ज्या गेलेल्या ह्या याचिका आहेत त्यासाठी चांगले चांगले वकील त्याच्यामध्ये द्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. असं आहे की त्यांनी जे आहे करोनाचं नाव सांगत जे आहे आता गेले 4 दिवसापासून आम्ही परमिशनसाठी टाकलेलं होतं. परमिशनचा रूट कुठं येणार, कसा जाणार, काय करणार याच्या सगळी त्यांनी चर्चा केली आणि अचानकपणे सांगितलं की आता होणार नाही. एवढं लोकं जमल्याच्या नंतर आम्हालाही कळतं करोना आहे, करोनाच्या सावधभूमीसाठी आम्ही जे आहे मास्क वगैरे लावून जे आहे वेगळं पद्धतशीरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण वगैरे करायचं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं. परंतु त्यांनी अडवल्यामुळे जे काही गदारोळ त्याच्या झाला त्याच्यामुळे जी काही गर्दी झाली, धक्काबुक्की झाली, ह्यामुळे पण जे आहे करोनाचं जे काही संकट जे आहे हे वाढलं जाण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही हे करू नका, आम्हाला जर व्यवस्थित तुम्हाला जर तुम्ही काढून दिला असता तर आम्ही सगळं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणार होतो. परंतु ते न करून दिल्यामुळे हा जो काही मोर्चा जो आहे त्यांनी तिथे अडवला आणि जे आहे आता आम्हाला इथे आणलेलं आहे त्यांनी. मराठा समाजातील काही लोकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करून ओबीसी समाजातील समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे। यामुळे कारण नसताना काही नागरिकांकडून मराठा ओबीसी समाजात दुही निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे राज्य शासनाने ओबीसी समाजाची बाजू मांडण्यासाठी चांगले वकील नियुक्त करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यासाठी 18 पगड जाती 12 बलुतेदार आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। प्रत्येक समाज आपल्या मागण्या मांडत असताना तो आवाज हा सरकारपर्यंत पोहोचावा, समाजाच्या माध्यमातून ह्या मागण्या मांडत असताना त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज हे मागणी मांडत आहे। यामध्ये प्रकर्षणी जी मागणी आहे ती राज्यभर फिरत असताना एक गोष्ट जाणवली, उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेली तरुणाई, ही तरुणाई शिक्षणाच्या बाबत अतिशय आग्रही आहे, पण यामध्ये महाज्योती ही जी संस्था स्थापन केली 8 ऑगस्ट 2019 रोजी, गेले एक वर्षाचा कालावधी झाला पण यामध्ये कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही। ओबीसी आणि व्हीजीएनटी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी आर्थिक तरतूद असणं फार गरजेचं आहे आणि या निमित्तानं आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही मागणी करत असताना या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी सरकारने यामध्ये आर्थिक तरतूद करावी आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात देखील ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्यामुळे या याचिकेच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि आज रस्त्यावर उतरून ह्या मागण्या मांडणं करत असताना ओबीसी समाजाच्या वतीनं हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। मराठा समाजाने घुसखोरी करू नये, मराठा समाज आमचा मोठा बंधू आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये फार मोठी आस्था आहे, परंतु कुठंतरी प्रस्थापित आहे, मग विस्थापित असलेले आम्ही ओबीसी यांच्यामध्ये घुसायचं असं काम करायचं नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्याच्यामध्ये आमची दुमत नाही, त्यांनी कायदा संबंध करावा, कायदा पारित करावा आणि ते आरक्षण मिळवावं, याच्याशी दुमत आमचं काही नाही आहे। पण हात जोडून विनंती आहे, आम्ही जे गोरगरीब आहोत, जे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची लोक आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी घोषखोरी करून आमच्या ताटात वाढलेली आजी भाकर जी शिळी चटकोळ असेल ती मात्र भिजावून घेऊ नये, यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। त्यावेळी त्यांच्या हातात ओबीसी आरक्षण बचावाचे विविध फलक, मफलर, टोपी यासह झेंडे घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले, तसेच आरक्षण बचावासाठी घोषणाबाजी देखील केली। विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध स्वरूपात निघालेल्या मोर्चात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले। यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार कमलाताई ढोले पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, योगेश ससाने, संदीप लडकर, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धडके, विभागीय अध्यक्ष प्रतीश गवळी, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, पंढरनाथ बनकर, अविनाश चौरे, कविता कर्डक, संतोष डोमे, सुनीता शेलवंटे, पोपट कुंभार, गजानन पंडित, मोहन देशमाने, लक्ष्मण हाके, नंदकुमार गोसावी, दया इरकल, अजय मुंडा, माधुरी देव, प्रताप गुरव, सोमनाथ काशीत, प्राचार्य ज्ञानेश्वर दराडे, अॅडव्होकेट प्रतीक कर्डक, विजय जाधव, समाधान जेजूरकर, हर्षल खैरनार यांच्यासह समता सैनिक ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, पुणे।